अनेक वर्ष शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारे मात्र गेल्या काही वर्षांपासून थोडेसे अलिप्त असलेले शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी पुन्हा एकदा आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा शरद जोशींनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद जोशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. त्यांनी याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. शरद जोशी एका बाजूला आक्रमक होत असताना गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठमोठी आंदोलनं करणारे खासदार राजू शेट्टी मात्र संघर्षाकडून समन्वयाच्या दिशेनं जाताना दिसत आहेत. शरद पवार ऐकत माझे शेजारी सापडले आहेत, त्याचा मी उपयोग करून देतो आणि त्यांना सांगतो की यावेळी आम्ही तुमच्या राजकारणात हे कसं बसतं ते बसवून घ्या. मी काय फार तुम्हाला मोठा करायला सांगणार नाही, परंतु आम्ही ह्या 30 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन पुन्हा करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.